अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटेच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आज आपण पाहूयात जर्सी गाईच्या कालवडीचं संगोपन. हे संगोपन करताना किती खर्च येईल आणि यातून कसा नफा मिळवता येईल याबद्दल थोडक्यात माहिती. ही माहिती जाणून घेण्याआधी जरा जर्सी गायीबद्दल जाणून घेऊ. जर्सी गाय ही इंग्रजी खाडीवरील जर्सी या भागातील आहे आणि ही गाय जगात सर्वात जास्त दूध देणाऱ्या होल्स्टीन फ्रिजन या गायीनंतर दुसऱ्या क्रमांकाची गाय आहे. भारतात जर्सी गाय संकरित पद्धतीने बनवली जाते, म्हणजे परदेशातून जर्सी वळूचं वीर्य फ्रीजर मधून आणून देशी गायीमध्ये तिचं संकरण केलं जातं. जर्सी गायींमुळेच भारताचा दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला असंही म्हटलं जातं. ही गाय दिवसाला 35 लिटर इतकं दूध देऊ शकते तर जास्तीत जास्त 65 लिटर इतकं दूध दिल्याच्याही नोंदी आहेत. म्हणूनच बऱ्याच शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय करताना जर्सी गाय ही पहिली पसंती असते. बरेच शेतकरी आधी कालवडी विकत घेऊन तिची गाय तयार करतात, तर काही शेतकरी स्वतःच्या गोठ्यातच कालवडी जन्माला येतील अशी व्यवस्था तयार करतात. तर पाहूयात कालवड संगोपन कसं करावं याबद्दलची माहिती. कालवड गोठ्यात तयार करणं ही खर्चिक गोष्ट असल्यामुळे सुरुवातीला बरेच शेतकरी कालवड बाजारातून विकत आणून तिची योग्य काळजी घेऊन मग तिची गाय तयार करतात. मग त्यानंतर कालवड गोठ्यातच तयार करण्याचा विचार केला जातो. कालवड जन्माला आल्यानंतर त्याला त्याच्या आईचं दूध लगेच पाजणं गरजेचं आहे. याचं कारण असं की जन्माला आल्यानंतर 21 दिवस कालवडीला स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते. ती शक्ती त्यांना नुकताच वासराला जन्म दिलेल्या गायीच्या दुधातून किंवा चिकातून मिळते. जन्माला आल्या आल्या 1 तासात तिला 2 लिटर इतका चीक पाजावा, नंतर 24 तासात वजनानुसार 10% इतकं विभागून तो पाजावा, जेणेकरून येत्या 21 दिवसात कालवडीला रोगप्रतिकारक शक्ती मिळेल. तुम्ही बऱ्यापैकी वाढलेली कालवड खरेदी करणार असाल तर तिचं आतापर्यंत संगोपन नीट झालंय का, तिची दूध देण्याची क्षमता काय आहे हे तपासून घ्या. दूध देण्याची क्षमता ही कालवडीच्या आईची किंवा वळूच्या बहिणींची दूध देण्याची क्षमता किती होती ह्यावरून ठरते. विकत घेणार असाल तर कालवड तुमच्या जवळच्या बाजारातूनच विकत घ्या, कारण तुमच्याच भागातल्या वातावरणाशी जुळवून घेणारी कालवड असेल तर ती कमी आजारी पडते. हवामान बदललं की कालवडीही आजारी पडतात, त्यामुळे ही काळजी नक्की घ्यावी. आता पाहूया वाढत असताना कालवडीची काय काळजी घ्यावी. तर कालवड लहान असताना त्यांची पचनशक्ती कमी असल्यामुळे सुरुवातीचा त्यांचा खुराक म्हणजे दूधच. 3 ते 4 महिने तर त्यांना केवळ दूधच पचवता येतं, म्हणून त्यांना पहिले 8 दिवस 2 लिटर आणि नंतर वाढवत नेत 3 ते 4 लिटर दूध पाजत जावं. हळूहळू जेव्हा कालवडी सुका चारा खायला सुरुवात करतील तसतसा टप्प्याटप्प्याने चारा शेंगदाण्याची पेंड द्यायला सुरुवात करावी. वैरण पचवायला सुरुवात झाली की वैरणीचं प्रमाण वाढवत नेऊन दुधाचं प्रमाण कमी करत न्यावं. मग जेव्हा कालवड पूर्णपणे खुराक आणि चारा खायला सुरुवात करेल तेव्हा त्यांना दूध देणं पूर्णपणे बंद करावं. बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार असते की वासरू झाल्यानंतर गाय वासरासाठी पान्हा चोरायला लागते. अशा वेळी 3 सडातून दूध घेऊन 1 सड केवळ वासरांसाठी मोकळा सोडावा. मित्रांनो, कालवड विकत घेत असाल तर त्याची ठराविक अशी किंमत सांगणं अवघड आहे. बाजारावर मालकावर ती किंमत अवलंबून असते, पण गोठ्यातली कालवड असेल तर त्याच्या वाढीसाठी पहिले 3 महिने दूध द्यावं लागतं. त्यात 1 महिन्याला 100 लिटर इतकं दूध साधारणतः तुम्हाला कालवडीसाठी सोडावं लागतं, म्हणजेच 3 महिन्याचे 300 लिटर दूध म्हणजे झाले 9,000 रुपये 3 महिन्यासाठी. पुन्हा खुराकासाठी आणि पाण्यासाठी सिमेंटची टाकी बांधणार असाल तर 2x6 टाकीसाठी 1500 रुपये इतका खर्च येतो. तुमच्या गोठ्याची क्षमता किती आहे त्यावरही तुम्ही टाकीचा आकार ठरवू शकता. कालवड 250 किलो वजनाची झाली की तिला गाभ येतो, तोवर तिला लागणाऱ्या खुराकाचा खर्च साधारणतः 10,000 इतका येतो, म्हणजे 25 ते 35,000 इतका खर्च
कालवड गाभ होईपर्यंत येतो। यात वैरणीचा किमान 5,000 खर्च देखील धरलेला आहे। कालवड विकत आणली असेल तर तिची खरेदी किंमत ह्यात लावून तुम्ही अंदाज घेऊ शकता। आता कालवड पहिला मास 9 महिन्यांची आणि 250 किलो वजनाची झाल्यावर दाखवते, तर हा माज सोडून दुसरा माज आल्यावर आपण तिला भरवू शकता। पहिल्या माजावर भरवली की कालवड अशक्त होतात, म्हणून ते टाळलेलंच बरं असतं। आता हेही लक्षात घ्या की यांचा खुराक जितका जास्त तितकी त्यांची दूध देण्याची क्षमता जास्त। कारण विदेशी गायींच्या बाबतीत एक गोष्ट अशी कि ते चारा आणि खुराकाचं रूपांतर थेट दुधात करतात, म्हणूनच खुराक देणं कधीही बंद करू नका असा सल्ला बरेच जाणकार देत असतात। जर्सी गायीचे फायदे। आता या अशा तयार गायींपासून दुधाचा व्यवसाय, तसंच शेणखताचा, तुपाचा, लोण्याचा, धूपबत्तीचा व्यवसाय बरेच जण करतात, तर काही लोक जर्सी गाय कालवड संगोपन करून गाय बनवून विकतात। जर उन्हाळ्यात तुम्ही कालवडी विकत घेत असाल तर उत्तम, कारण तेव्हा बाजार कमी होऊन कालवडी स्वस्तात मिळतात। म्हणजे कालवड साधारणतः 15,000 ते 20,000 मिळतात आणि त्यावर आधी सांगितल्याप्रमाणे 35,000 खर्च करून एकूण तुम्हाला 55,000 खर्च हा कालवडीची गाय होण्यापर्यंत येतो। आणि जेव्हा तुम्ही ती विकायला बाजारात नेता तेव्हा ती 65,000 ते 1,00,000 इतक्या किमतीला विकली जाते। जर तुमची गाय चांगल्या जातीची, म्हणजे चांगल्या ब्रीड पासून तयार केलेली असेल, तर त्या गायीच्या किमती 1,00,000 पेक्षा अधिक असतात। यामुळे कालवडी संगोपन हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो। फक्त उन्हाळ्यात आणि दुष्काळात विकायला गेला तर मात्र तोटा होण्याची शक्यता आहे। गाय जितकी सुदृढ ठेवाल तितकी तिची किंमत जास्त मिळेल। त्यामुळे विक्री करण्याआधी दुष्काळ, सरकारी योजना यांची माहिती घेऊनच विक्री करावी। तुम्हाला या व्यवसायासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून अनेक अनेक शुभेच्छा। तर ही होती जर्सी कालवड संगोपनाची थोडक्यात माहिती। तर ही माहिती कशी वाटली याबद्दल खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा बरं का, म्हणजे पुढचा व्हिडिओ आणखी जोमाने तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल। तुम्हा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र, धन्यवाद। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।